पार्टीच्या बाजूने काम करत होते, कार्यकर्त्यांना दडपशाही करत होते, त्यांना त्रास देत होते, त्यांना दारागिरी करत होते, ही मागणी मी मागच्या वेळेस केली होती. आजही माझी ही मागणी आहे की भारतीय जनता पार्टीने जे गुन्हेगारांना राजकीय आश्रय दिलेत ते थांबवेत आणि पोलिसांनी कडक कारवाई करावी. कुठेतरी गँगवॉर वाढत चालले पुण्यात, कायदा सुव्यवस्था राहिली नाही. पुणे शहरामध्ये उद्या मी पोलीस आयुक्तांना भेटणार आहे की पुणे शहरामध्ये काल ज्या पद्धतीनं एका गुन्हेगाराचा हत्या झाली हे कोथरूड परिसर आहे आणि पुण्याची संस्कृतीमध्ये हा विषय बसत नाहीये. आणि ज्या पद्धतीनं खून सत्र चालू आहे, कोयता गँगचे विषय चालू आहेत, त्यासाठी पोलीस आयुक्तांची उद्या माझी भेट आहेच. आणि याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे प्रमुख त्या ठिकाणी पालकमंत्री आहेत चंद्रकांतदादा पाटील, त्यांच्या मतदारसंघामध्ये ही हत्या घडलेली. आणि कोथरूडमध्ये जी परिस्थिती आज पुणे शहराच्या कोथरूडमध्ये जी परिस्थिती, नागरिक भयभीत आहेत. आणि याच्यावर जर या गुन्हेगारांना आळा बसवायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी अशा गुन्हेगारांना राजकीय आश्रय न देता पुणेकरांच्या हिताचं पुणे सुरक्षित राहण्यासाठी काम करावं अशी आमची मागणी. एकीकडे पाहिलं तर अजित पवार, दुसरीकडे चंद्रकांत पाटील एकमेकांना कुठेतरी कमी लेखण्यासाठी किंवा स्वतःचा दबदबा वाढवण्यासाठी पुण्याचं लक्षात दुर्लक्षित होतं. पुणे शहर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत आणि चंद्रकांतदादा पाटील हे कोल्हापूरहून पुण्यात आले, त्यामुळे पुण्यामध्ये जे काही चालतं, काय त्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत ह्या चंद्रकांत पाटलांच्या लक्षात येत नाहीत आणि त्यामुळे ते आता थोड्या दिवसाचे पावले त्या विधानसभेनंतर ते पुण्यातून जातीलच. पण अजितदादा त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत आणि आमची मागणी अशी आहे की पुणे शहरातली गुन्हेगारी थांबली. चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीतच जे मोहळ आहे त्यांच्या पत्नीला भाजप प्रवेश दिला गेला होता. पुणे शहरामध्ये जे गुन्हेगार राजकीय आश्रय असणार आहेत